नावाचं एक गाव होतं, जिथे समीर नावाचा एक माणूस समोसा विकून आपला गुजारा करायचा. एकदम समीरच्या दुकानाच्या समोर सुयोग नावाचा एक माणूस पाणीपुरी विकायचा. अजून तुमची पाणीपुरीची दुकान कशी चालू आहे? आजकाल लवकर लोक दिसत नाही आहेत तुमच्या पाणीपुरीच्या दुकानावर. बहुतेक लोक माझ्या दुकानावरती समोसा खाण्यामध्ये व्यस्त आहेत. भाऊ समीर, तुझं दुकान तर माझ्याच समोर आहे, तर तुझ्या दुकानावर सुद्धा मला लोक दिसत नाही आहेत. तर लोक गेले कुठे? बहुतेक तुझे समोसे खाऊन त्यांचं पोट दुखत असेल. दोघे जण आपापल्या रस्त्यावर निघून जातात. काही दिवस निघून जातात आणि शहर मधून पूनम नावाची एक महिला गावामध्ये येते. पूनमच्या गावामध्ये आल्यापासून लोक ना तर सुयोगची पाणीपुरी खायला लागतात आणि ना समीरचे समोसे. एक दिवस दोघांचे रस्ते परत टकरवतात. भाऊ सुयोग, तुझा धंदा कसा चालू आहे? आता काय सांगू समीर, कोणी पाणीपुरी खायला येतच नाहीये. धंदा एकाच वेळेमध्ये एवढा खाली कसा चालला गेला काहीच कळून येत नाहीये. असेच काही हाल माझे पण आहेत सुयोग भाई. मी ऐकलंय की कोणी पूनम नावाची महिला या गावामध्ये आली आहे. तिनं काहीतरी नवीन खाण्याचा पदार्थ चालू केलाय. चला मग जाऊन बघून येऊया. समीर आणि सुयोग दोघे जण पूनमच्या दुकानावर जातात आणि बघतात की पूनम एक गोल मिठाई सारख्या व्यंजनला विकत होती. पूनमजी, ही तुम्ही गोल गोल खाण्याची कुठली गोष्ट विकत आहात? ह्याला मोमोज म्हणतात. खास ह्याला मी शहर मधून शिकून आली आहे आणि जेव्हापासून इथे दुकान उघडलं आहे सगळे गाववाले फक्त माझ्याकडे चांगले मोमोज खाण्यासाठी येत आहेत. आता ह्या गावामध्ये कोणी पण समोसे आणि पाणीपुरी खायची इच्छुकच नाहीयेत. तू अजून इथे नवीन आहेस या गावामध्ये. हे मोमोजचं दुकान गावामधून बंद करून टाक. तुझ्या मोमोजमुळे कोणीच माणूस पाणीपुरी खायला नाही येत आहे. बरोबर बोलला. आणि या मोमोजमुळे माझ्या दुकानावर सुद्धा कोणी समोसे खायला येत नाहीये. मी तर मोमोज विकायचं बंद नाही करणार. तुम्हा दोघांना जे करायचं आहे ते करा. आता चला निघा, मला मोमोज विकायचे आहेत. आले मोठे मला धमकवायला. समीर आणि सुयोग तिथून निघून जातात आणि रस्त्यामध्ये थांबून एका दुसऱ्याला बोलायला लागतात. माझ्याकडे एक शक्कल आहे. जशा प्रकारे ही पूनम शहरामधून मोमोज बनायला शिकून आली आहे, अशाच प्रकारे आपण दोघं सुद्धा शहरात जाऊन काहीतरी शिकून येऊया. कारण या पूनमला मजा चखवण्यासाठी आपल्या दोघांना एकत्र यावंच लागेल. काय म्हणतोस? हो, मी तुझी साथ देईल. समीर आणि सुयोग शहराकडे निघून जातात आणि रस्त्यामध्ये त्यांना जंगलाचा रस्ता भेटतो. जेव्हा त्या जंगलाच्या रस्त्याने जातच होते तेव्हा समीरचा पाय तो एका खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. अरे समीर, तू कुठे पडलास भाऊ? हा खड्डा इथे कुठून आला? पक्का कोणीतरी शिकारीने हा खड्डा एखाद्या जनावरासाठी करून ठेवला असेल. तेव्हा त्या खड्ड्यामधून समीर सुयोगला आवाज लावतो. सुयोग, खाली आहे हे बघ, इथे तर एक वेगळंच जग आहे. तो बघतो की खड्ड्याच्या आत एक वेगळीच दुनिया होती, जिथे दूर दूर पर्यंत एक वेगळ्या चमकणाऱ्या बटाट्यांची शेत होती. तेव्हा तिथे एक साधू येतो. तुम्ही दोघे इथे काय करत आहात बेटा? जी, आम्ही शहराकडे चाललो होतो तेव्हाच आम्ही या खड्ड्यामध्ये पडलो. जेव्हा मी खाली आलो तेव्हा इथे बघितलं तर इथे वेगळेच जग बसलेलं आहे आणि दूर दूर पर्यंत बटाट्याची शेती आहे. हे काही साधारण बटाटे नाही आहेत, हे बटाटे इच्छा पूर्ण करतात. जर असं आहे तर एक बटाटा मला पण खायला द्या ना. माझी पण काहीतरी इच्छा आहे. मला माझी पाणीपुरीची दुकान माझ्या गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध पाहिजे. आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. माझ्या समोस्याचं दुकान पूर्ण गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असायला पाहिजे, त्या मोमोजवालीपेक्षा सुद्धा जास्त. पण मी तुमच्या दोघांची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत. तुम्हा दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप ईर्ष्या आहे. मी तुम्हा दोघांना हा बटाटा तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही आपापल्या अहंकाराला संपवून सोबत मिळून काम करायला चालू कराल. दोघे जण एका दुसऱ्याला बघत राहतात आणि मग एकत्र काम करण्यासाठी तयार पण होतात. साधू त्या दोघांना एक बटाट्याचे दोन तुकडे करून देतो.
आता अर्धा बटाटा तू खा आणि अर्धा बटाटा तू खा आणि एकसाथ तुमच्या इच्छेला मांगा. आम्ही या गावामध्ये सगळ्यात चांगला आणि प्रसिद्ध पाणीपुरी आणि समोसा विकू इच्छितो. त्या बटाट्याला आपली इच्छा सांगल्यानंतर ते दोघे जण परत त्याच जंगलामध्ये पोहोचतात आणि दोघे जण आपल्या दुकानावर परत येतात. तेव्हा त्यांना समीर आणि सुयोगच्या दुकानांच्या मधोमधी एक बटाट्याचं झाड दिसतं. हे बटाटे झाडावरती कस काय उगत आहेत? आपल्या कालच्या इच्छेचं फळ हे बटाट्याचं झाड आहे. चला यामधले बटाटे तोडू. मी याचे समोसे बनवेल आणि तू त्या समोसामध्ये पाणीपुरीचं तिखट आणि मीठ पाणी टाकून खाऊ घालायला चालू करू. समीर झाडांच्या बटाट्याने समोसे बनवायला लागला आणि सुयोग पाणीपुरीची तयारी करायला लागला. जेव्हा सगळं काही तयार झालं तर तेव्हा ते दोघे जण आपला समोसा पाणीपुरीला विकायला सुरुवात करतात. दोघे जण एकाच दुकानामध्ये काम करतात. या या समोसा पाणीपुरीचा स्वाद घ्या. जर विश्वास नसेल तर स्वतः खाऊन बघा. तेव्हा तिथून एक बाई जात होती. समोसा पाणीपुरी हे तर मी पहिली वेळाच ऐकलंय. जरा एक प्लेट खाडवा ना. सुयोग समोसाला घेऊन त्यामध्ये खड्डा करून त्यामध्ये गोड आणि तिखट पाणी घालून त्या बाईला एका प्लेट समोसा पाणीपुरी म्हणून देतो. जसं ती बाई त्या समोसा पाणीपुरीला खाते तिचा चेहरा एकदम खिलून उठतो आणि ती बोलते, मी ह्या आधी आपल्या जीवनामध्ये इतका चांगलं काहीच नाही खाल्लं. हे तर खूप जास्त स्वादिष्ट आहे. दादा आणखीन 2 प्लेट द्या ना आणि 10 प्लेट घरासाठी पण पॅक करून द्या. हो आत्ता देतो. हळूहळू पूर्ण गावामध्ये समीर आणि सुयोगची पाणीपुरीची गोष्टी व्हायला लागल्या आणि पूर्ण गाव समोसा पाणीपुरीचा दिवाना झाला होता. ते फक्त शिमरानगडमध्ये नाही पण दुसऱ्या गावांमध्ये पण प्रसिद्ध झाले होते. पण त्यांचा उगणारा सूर्य आणखीन कुणाला तर बोचत होता. आता लोकांना काय झालंय? माझ्या दुकानावर आजकाल कोणी येतच नाही. कोणाला मोमोज खायचेच नाहीयेत. सगळ्यांना ते समोसा पाणीपुरी खायची आहे. पण हे समोसा पाणीपुरी काय विचित्रच आहे. पूनम स्वतःला काहीतरी बोलतच होती की तेव्हा सूरज दलाल येतो. काय झालं पूनमजी? मोमोज नाही विकत आहेत म्हणून तर परेशान नाहीये ना? मी का नाही परेशान होऊ? इतकी मेहनत करून शहर जाऊन मी मोमोज बनवायचं शिकून आले होते. मला तर काहीतरी करावं लागेल नाहीतर माझं घेण्याचं देणं होऊन जाईल. मला माहिती आहे की त्यांची दुखती रग काय आहे. काय आहे मला सांगा. आणि तुम्हाला कसं माहीत? सगळं सांगतो. धीरज ठेवा थोडी, तुमची मदत नक्की करेल. पण तुम्हाला मी जी सांगेल ती रक्कम द्यावी लागेल. ठीक आहे बाबा. सूरज पूनमला बटाट्यांच्या झाडांबद्दल सांगतो आणि त्याच्याबरोबर मिळून समीर आणि सुयोगच्या समोसा पाणीपुरीला गावामधून हकलून काढण्याची योजना बनवतो. रात्री होऊन जाते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून आपापल्या घरी जायला लागतात. त्यांचे गेल्यानंतर तिथे पूनम आणि सूरज येतात. हे बघा, मी याच झाडाची गोष्ट करत आहे. हे तेच झाड आहे जे अचानक एकाच दिवसामध्ये उगलं. याच झाडाचे बटाटे तोडून ते समोसे पाणीपुरी बनवून विकतायत. मी कधी पण बटाटे देणाऱ्या झाडाबद्दल नाही ऐकलं होतं. ह्यामध्ये नक्कीच काहीतरी जादू असणार. आज तर ह्याला मी जाळून राख करून टाकते. मग बघते हे लोक कसे समोसा पाणीपुरी बनवतात. दोघे जण मिळून त्या झाडाला कापायला लागतात आणि दोघे जण खूप वेळानंतर दमून जातात. पूनमजी, मी तर म्हणत आहे बाकीचे झाडं उद्या कापूया. सकाळ होणार आहे, कोणी जर बघितलं ना तर लेण्याचे देणे पडतील आपल्याला. तू बरोबर बोलत आहेस. चला इथून निघून जाऊया, उद्या आपलं काम पूर्ण करूया. दोघे जण तिथून निघून जातात. जसं सूर्य उगायला लागतो समीर आणि सुयोग दोघे जण आपल्या दुकानाला उघडायला येतात आणि बघतात की झाड अर्ध कटलेलं आहे. आणि जसं सूर्याची किरण त्या झाडावर पडतात झाड परत बरोबर होऊन जातं. तुम्ही बघितलं जे मी बघितलं? हो मी बघितलं. कशा प्रकारे हे झाड आपल्या आपच ठीक झालं. पण या झाडाला कापलं कोणी होतं? ते दोघे जण आपली दुकान उघडतात आणि समोसा पाणीपुरी विकायला सुरुवात करतात. दिवस संपतो
आणि रात्र होते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून घरी जातात. रात्रीच्या अंधारात पूनम आणि सूरज परत त्या झाडाच्या जवळ येतात. अरे, हे झाड तर आम्ही अर्ध कापलेले होत, हे बरोबर कसं झालं? आता परत आपल्याला सला पूर्ण कापावं लागेल. तुम्ही चिंतित नका हो पूनमजी, माझ्याकडे दुसरी योजना सुद्धा आहे. पण या झाडाला आग लावून टाकू, राहील बाज न राहील बासुरी. पूनम आणि सूरज का लाकडावर मशाल जाळतात आणि जसं सूरज झाडाला जाळायला जातो, झाडांची जडे दोघ पूनम आणि सूरजला आपल्या आत समावते. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा समीर आणि सुयोग तिथे येतात, तर ते बघतात की तिथे आता तीन झाड उगलेली आहेत. कमाल आहे, आतापर्यंत तर एकच झाड होत, आता तीन झाले.